सतगुर की सेवा सफल है, सतगुर की सेवा सफल है। कोरोना महामारीमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये परप्रांतीय मजुरांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर सुरू आहे. नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई आग्रा महामार्गावर हे मजूर आपल्या गावाकडे पायी जाण्यासाठी पायपीट करताना निघाले आहे. अनेकांबरोबर लहान मुले महिला देखील भरवणामध्ये पायी प्रवास करत आहेत. अशा स्थलांतरित मजुरांच्या मदतीला नाशिक शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारा गुरु नानक दरबार यांच्या वतीने मदतीचा हात दिला आहे. भरवणामध्ये पायी प्रवास करताना अनेक जण अन्न पाण्याशिवाय चालत आहेत. ही भयंकर परिस्थिती पाहून गुरुद्वारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलाव येथील सर्व पदाधिकाऱ्यांनी या मजुरांना जेवण आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. नाशिक मध्येच नव्हे तर संपूर्ण देशात शीख बांधवांच्या विविध संघटना आणि गुरुद्वारा कोरोनामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांच्या मदतीला पुढे आले आहेत. नाशिक मध्ये देखील शीख बांधव मोठ्या प्रमाणावर मदत कार्य करताना दिसत आहेत. वाहेगुरुजी का खालसा, वाहेगुरुजी की फतेह. नाशिक मध्ये गुरुद्वारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलाव मागचे तकरीबन 50 दिवसापासून लंगरची सेवा कंटिन्यू इथून सुरुवात आहे. लॉकडाऊनमध्ये जेवढे बी मजदूर या गरजू बंधू महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये थांबले होते, तिथेपर्यंत लंगर पोचवायची जबाबदारी गुरुद्वाराने स्वीकारली होती आणि प्रत्येक माणसा जेवढं बी शक्य झाला तेवढी सेवा केली. आता 7 मईपासून जो बाहेरगावीचे मजदूर माणसा बॉम्बेहून मागून इकडून नाशिकहून बाहेर आपले गावाकडे निघलेले आहे, ते रस्त्यावर प्रचंड गर्दी, पायी जाणारे, ट्रकमध्ये जाणारे, बसेसमध्ये जाणारे, अशी सुविधा त्यांना भेटती. त्याचा ते घरी जायला निघलेले गुरुद्वारातर्फे त्याचाच होता. रस्त्यावर जेवढे मजदूर उपाशी पायी रस्ता तय करत गाडीने जाऊन राहिले, त्यांना गुरुद्वारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलावकडे सगळे सेवादार मिळून अन्नभोजन सुविधा करून आले. दिवसात 7-8 हजार माणसाला जेवण घेऊन सगळ्यात जातो आणि त्याच्या बरोबर गरमी उन्हाचे भरपूर उन्हाचे दिवस आहे, पाण्याची सेवा बी कंटिन्यू चालू आहे. दिवसात 4-5 किलो जसा तिथे गरज पडली गावदारूला पाणी पुरवला जातो. ही सेवा कंटिन्यू सुरू करते. लॉकडाऊन आहे, गरजूला जेवणाची गरज आहे, एवढं गरज गुरुद्वारा सेवा करत नमस्कार. यापूर्वी देखील गुरुद्वारा गुरु नानक दरबार शिंगाडा तलाव आणि नाशिक पंजाबी वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीने डॉक्टरांसाठी सुमारे 100 PPE किट्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मदत कार्याची गरज आहे अशाच ठिकाणी गुरुद्वारा गुरु नानक दरबार यांच्या वतीने मदत दिली जात आहे. निश्चितपणे आपल्या लहान मुलांसह भर उन्हात पायी प्रवास करणाऱ्या या मजुरांना खऱ्या अर्थाने अन्न पाण्याची मदतीची गरज होती आणि या शीख बांधवांनी हाच मानवतेचा दृष्टिकोन ठेवून त्यांना मदत केली आहे. दरम्यान या उपक्रमाप्रसंगी कुलवंत सिंग बग्गा, हरमिंदर सिंग सिबल, करणजीत मानकू, गुरविंदर सिंग बेजी, रणदीप सिंग कीर, बलविंदर सिंग चौधरी, परमजीत सिंग, अवतार सिंग बेदी, डॉक्टर रवींद्र शिंदे आदींसह सर्व पदाधिकारी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. माझा महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी मोहसिन पठाण, नाशिक. सत्य रहे समाए बंधन तो मुक्त होए
सेवा सफल है सतगुरु।